पुडुचेरी के सभा में पंत प्रधान नरेंद्र मोदी ने राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार पर आरोप लगाया था कि उन्होंने किसानों के लिए कुछ नहीं किया। पंत प्रधान के इस आरोपों का खंडन पूर्व मंत्री अनिल देशमुख ने किया है। त्या मुलाखतीमध्ये जे नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीमध्ये जे वक्तव्य केलं होतं ते फक्त मी तुम्हाला त्यांचे एक पॅरेग्राफ फक्त वाचून दाखवतो। नरेंद्र मोदी साहेबांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की शरद पवार साहेबांचे पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने आहे। पवार साहेबांचे प्रत्येक पाऊल शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने आणि त्याच्यानंतर त्याने एका पॅरेग्राफमध्ये म्हटलं होतं, तो पॅरेग्राफ मी आपल्याला वाचून दाखवतो। नरेंद्र मोदी साहेबांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल वक्तव्य करताना आपल्या इंटरव्ह्यूमध्ये जे बोलले होते त्यामध्ये बोलताना नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषीमंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार साहेब यांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे। त्यांच्या सातत्याचा आग्रह व दबावामुळे आधारभूत किमतीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा झालेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं सत्य जे आहे ते कोणी त्यांचं नाकारता येणार नाही। त्यामुळे शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे देवदूत आहेत। हे माननीय नरेंद्र मोदी यांच्या सहीने छापलेला इंटरव्ह्यू आणि सुधीरजी भोंगळे यांनी घेतलेला तो इंटरव्ह्यू आहे की खऱ्या अर्थानं शरद पवार साहेब यांनी कृषी क्षेत्रामध्ये जे काम केलं, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत चांगली मिळाली पाहिजे याच्यासाठी ज्या पद्धतीची आग्रही भूमिका शरद पवार साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये घेतली, त्याच्यामुळेच देशातील शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला चांगल्या पद्धतीने भाव मिळाला। त्यामुळे शरद पवार साहेब एका अर्थानं शेतकऱ्यांचे देवदूत आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं आणि काल जे त्यांचं वक्तव्य आलं, म्हणजे आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्यामुळे कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं, अशा प्रकारचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा प्रयत्न असावा। त्याच्यामुळे मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनीच दिलेला त्यांच्या सही त्यांचा इंटरव्ह्यू आहे, सुधीर भोंगळे यांनी घेतलेला 2012 इंटरव्ह्यू त्यांनी स्वतः घेतलेला आहे, स्वतःच्या सहीमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं आहे, त्याच्या विरुद्ध आज लवकरात निवडणूक आल्यामुळे त्यांनी आपली भूमिका बदललेली दिसते। फक्त त्यांना आठवण करून द्यावा म्हणून त्यांनीच लिहिलेला त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलं होतं त्याबद्दल मी त्यांना या प्रेस कॉन्फरन्सद्वारे त्यांना आठवण करून देतो आहे।